17 नोव्हेंबर म्हणजेच उद्या बाळासाहेब ठाकरे यांचा दुसरा स्मृतिदिन. या दिवशी शिवसैनिक लाखोंच्या संख्येनं शिवाजी पार्कमध्ये बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येतात. त्यानिमित्त शिवाजी पार्कात चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय. शिवसैनिकांचा श्वास, शिवसैनिकांचा ध्यास, लाखो शिवसैनिकांचं प्रेरणास्थान म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, ज्यांची देव म्हणून पूजा केली, ज्यांच्या एका आदेशावर शिवसैनिक पेटून उठला, ज्या एका नावानं महाराष्ट्राच्या राजकारणावर एक वेगळा ठसा उमटवला, असं व्यक्तिमत्व म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. सोमवारी बाळासाहेब ठाकरे यांचा दुसरा स्मृतिदिन. मात्र बाळासाहेब आपल्यात नाहीत ही गोष्ट शिवसैनिक मानायला तयार नाही. त्यांच्याबद्दलचा आदर तसुभरही कमी झालेला नाही. त्यामुळंच त्यांना अभिवादन करण्यासाठी राज्यातल्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अर्थात शिवाजी पार्कला जमू लागलेत. त्यासाठी मुंबई महापालिका आणि पोलिसांनी चोख व्यवस्था केली आहे. बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवसैनिकांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम शिवसैनिकांकडून करण्यात येणार आहे. युवा सेनेनंही ठिकठिकाणी रक्तदान शिबिरांचं आयोजन केलं आहे. भारतीय जनता पक्ष आणि आमची युती आज नाही आहे, पण अशी आमची युती कधी काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर सुद्धा नव्हती किंवा इतर अन्य पक्षांबरोबर नव्हती. तरीसुद्धा ते सगळे लोक वेळोवेळी साहेबांकडे आलेले आहेत. लाखो लोक येणार म्हटल्यावरती शिवसेनेची यंत्रणा, मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा ही सज्ज करण्याचं काम सुरू आहे आणि उद्यापर्यंत संपूर्ण तयारी झालेली असेल. बाळासाहेबांच्या पहिल्या स्मृतिदिनी राजकारण्यांसह प्रत्येक क्षेत्रातील मंडळींनी त्यांना अभिवादन केलं होतं. मात्र एक वर्षात राज्यातली सगळी समीकरणं बदलली. लोकसभेत एकत्रित चांगली कामगिरी करणारा शिवसेना भाजपमध्ये विधानसभा निवडणुकीत मात्र कटुता निर्माण झाली आहे. प्रचारापासून ते अगदी सत्तेत सहभागी होण्यापर्यंत दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप झालेत. भाजपकडून मिळालेल्या या वागणुकीमुळे शिवसैनिकांमध्ये असंतोष आणि संतापाचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर बाळासाहेबांच्या दुसऱ्या स्मृतिदिनी भाजपचे केंद्रीय नेते आणि राज्यातील नेते उपस्थित राहणार का, शिवसैनिक त्यांच्याबाबत काय भूमिका घेणार, असा सवालही उपस्थित झालाय. दुसरीकडे शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचं स्मृती उद्यान उभारण्यात आलंय. मात्र बाळासाहेबांच्या भव्य स्मृती स्मारकाचं काय, असा सवालही शिवसैनिकांच्या मनात खदखदतोय. याचं उत्तर कोणाकडून मागावं हा प्रश्न त्यांना पडलाय. दिनेश दुखंडे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.